राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुती सुमने. जयंत पाटील यांच्याकडून गडकरी यांचं कौतुक, मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांना मारला टोला. देशाच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा प्रकल्प महामार्गांचा आहे, केंद्रीय मंत्री गडकरी यांचं कार्य फार मोलाचं आहे. पडळकर चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून आम्ही नक्की गडकरी यांच्या कामाचं कौतुक करत आहोत. मंत्री जयंत पाटील. या देशामध्ये अनेक गोष्टीवर आपले मतभेद असतील, पक्षीय हा एकमेव कार्यक्रम भारतात भारतीय जनता पक्षाच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे, की जो अतिशय उत्तम आणि भारताच्या प्रगतीला फार प्रोत्साहन देणार आहे. गडकरी साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी हात घातला तिथं प्रकल्प पूर्ण झाले आणि वेगात पूर्ण झाले. आजही विमानातून येताना, हेलिकॉप्टरमधून येताना गडकरी साहेब सांगत होते की कोणकोणत्या नव्या योजना त्यांनी हातात घेतलेल्या. सांगली जिल्ह्यामध्ये जेवढे म्हणून रस्ते झाले, मी संजय काकांना सांगतो, काका तुमच्या काळात एक काम चांगलं झालं की रस्ते चांगले झाले, आणि त्याचं श्रेय तुमच्या माध्यमातून गडकरी साहेबांना जातं. आणि ते खरंच चांगलं झालं, जे चांगलं झालं त्याला आपण चांगलं म्हटलं नाही तर पडळकर जरा प्रॉब्लेम तयार होतात. त्यामुळे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणायचं असत. आपण थोडस मन मोठं दाखवलं आणि चांगल्या गोष्टीचं कौतुक करायला लागलो की आणखी चांगल्या गोष्टी व्हायला लागतात, जे गडकरी साहेबांच्या मुळे आम्ही सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे एखादा मंत्री नियम बाजूला ठेवून कसा पुढे जाऊ शकतो, धाडसाने नियमाला वळण देऊन कसं काम पूर्ण करू शकतो, आणि फायलीमध्ये अडकत न बसता झपाट्याने कामाचा रिझल्ट कसा देऊ शकतो, तो आदर्श भारतामध्ये गडकरी साहेबांनी पाहिला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.